शेतकरी मित्रांनो भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांनी ई पीक पाहण्याची अट रद्द करण्याची घोषणा केलेली होती या संदर्भातील जी आर अखेर आज निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या जी आरचा थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये घेऊयात तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना या ठिकाणी देण्याकरिता जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माझी माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहे तर ही सूचना या ठिकाणी लक्षात असू द्या सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारा बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे नाव पहिल्या यादीत आलेले नव्हते त्यांना सुद्धा या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळणार आहे कारण ई पीक पाहणीची अट या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या जीआरची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि ज्या शेतकरी बांधवांना केवायसी करणे गरजेचे आहे त्यांनी तात्काळ कृषी सहाय्यक यांच्याकडे आपली केवायसी करून घ्यावी तर जी आरची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद